लग्न ही खूप माझ्यासाठी कठीण गोष्ट होती. ॲक्च्युली मी असं लग्नाचा विचार केला तरी मला खूप असं वाटायचं की मी नाही लग्न वगैरे करणार नाही, कारण मम्मी पप्पांना सोडून वगैरे हे मला पटायचं नाही. पण एक दिवस असं झालं, अक्षयच्या आईने माझ्या डॅडला विचारलं की तुमच्या मुलीला मला देणार का. तर मग पप्पा बोलले हां विचार करतो, म्हणजे तिला पण विचारेन आणि मग तुम्हाला सांगेन. अचानक बोलावलं एके दिवशी आणि सहज बोलून गेले, आमचं हे फूल आम्ही तुमच्याकडे देतोय, खूप छान सांभाळा, माझा काळजाचा तुकडा आहे तो. आणि खरंच ती तशी आहे, अत्यंत प्रेमळ. एक माझा मुलगा होता, एक मुलगी कधी असा फील होतोय आणि आम्ही तसं ट्रीट करणार. एकमेकांची खूप अशी सवय झाली. अँड देन म्हणजे त्यांनी जरी मेसेज नाही केला तरी असं वाटायचं की त्याचा मेसेज आला पाहिजे मला. मला असं त्याच्या ह्याच्यातून असं जाणीव झालं की खूपच समजूतदार आहे, ते मला जास्त खूप आवडलं. आय एम वन ऑफ हर शेअरिंग पार्टनर, म्हणजे तिचे आई वडील आणि नंतर अक्षय आलाय तुझ्या लाईफ मध्ये. लाईफ मधल्या सगळ्या मोमेंट्स ती माझ्यासोबत शेअर करते. आय एम लाईक हर शेअरिंग बडी. आईचा वाढदिवस म्हणजे आईच्या डोळ्यात लिटरली पाणी होत जेव्हा केक अँड एव्हरीथिंग. शी वॉज लिटरली स्टेअरिंग ऍट द केक की अरे बापरे माझ्यासाठी केक काढला असं. सितारों से सजी हसी ये शाम है, इस काम जास भी कुछ और है. थाम कर तुझे इन बाहों में, रख लूं मैं अब यूं ही उम्र भर. तुझसे हंसी जा में ना कोई मिले ना, आंखों में तेरी मैं यूं गुम हुआ. थाम कर तुझे इन बाहों में, रख लूं मैं अब यूं ही उम्र भर. तुझसे हंसी जा में ना कोई मिले ना, आंखों में तेरी मैं यूं गुम हुआ. साठी मेसेज म्हणजे बेसिकली तिने मला एज अ
तिचा को पार्टनर म्हणून हे केलं पाहिजे की शी शुड सी ॲट अक्षय की बाबा हा माझ्यासाठी एक हेल्पिंग हँड, म्हणजे तिच्या वडिलांवर जेवढा तिचा विश्वास आहे तसाच सेम विश्वास माझ्यावर तिने टाकावा. आणि बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये आम्ही दोघं एकमेक म्हणजे एकमेकाच्या साथीने नक्कीच करू. तिचं आत्ता तिचं नाव समृद्धी आहे, समृद्धीप्रमाणेच माझ्या आयुष्यात ती समृद्धी मिळणार आहे याची मला खात्री आहे. समृद्धी म्हणजे आम्ही संस्कार केलेले आहेत तिच्यावर अतिशय चांगले संस्कार, म्हणजे असे की समृद्धी आणि मम्मीचं पण तिचं इतकं बॉन्डिंग होतं. समृद्धी एक दिवस जरी आई दिसली नाही तरी ती रडणार, एवढं नक्की निश्चित रडणारच. आम्हाला ते हा घर तर आमचं सुनं पडणार आहे, पण पडत असताना आम्हाला असं वाटणार आहे की समृद्धी गेल्यानंतर तिच्या आईचं आणि तिचं नातं एवढं घट्ट होतं की कधीही ती मम्मीचं बिस्तर सोडून कुठं बाहेर गेली नसेल एवढं निश्चित. जास्त मिस करेल कारण पप्पा माझ्यासाठी खूप जास्त क्लोज आहेत. जरी म्हणजे सर्वात जास्त प्रेम तर मी माझ्या डॅडवरच करते. कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. कसं आहे माहिती काय समृद्धी आता उद्या आमच्याकडे घरातनं गेली तर आता आम्हाला मोठा प्रश्न पडणार आहे. आमचं दिल ना हलवाय, खूप दुःख होतं की माझी मुलगी जर माझ्यापासून दूर झाली तर खूप म्हणजे आम्हाला तर ते असंही होणार आहे. घर आम्हाला म्हणजे खायला येणार आहे इथं, एवढं मोठं चांगलं घर आम्ही तिच्यासाठी तिच्या संकल्पनेतनं बांधलं हे की तिने हे मला प्रवृत्त केलं की नाही पप्पा आमचं घर झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ती आज घर रेडी झालं आणि ती घरातून निघून जाते. तो खूप म्हणजे तिचं जाण्याचं जे हे आहे दुःख आमच्या मनाला आनंद तर आहेच की एक कर्तव्य असतं आई वडिलांचं की मुलगीची विदाई करणे आणि तिला सासर घरी नांदायस पाठवणे तशातला भाग आहे. पण ते कर्तव्य करत असताना आमच्या काळजावर मोठा उद्या पत्थरसारखं आमचं म्हणजे पत्थर ठेवावं लागेल का पत्थर का आणखीन म्हणतात ना फुटेल सांगता येत नाही.